विचुंबे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. यात विचुंबे गावातील इमारतींच्या परिसरात पेवर ब्लॉक बसविणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदी विकास कामे सुरू करण्यात आली. विचुंबे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील ज्ञानेश्वर माऊली सोसायटी, वनश्री सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी आणि शिवम सोसायटी या इमारतींच्या परिसरात पेवर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. तसेच विचुंबे गावात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभही करण्यात आलाय. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच अमिता म्हात्रे, गावाध्यक्ष के सी पाटील, राम म्हात्रे, अनंता गायकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, जगदीश भोईर, अनिल भोईर, रवींद्र भोईर, महेंद्र भिंगारकर, ग्रामस्थ अविनाश गायकवाड, महेश भिंगारकर, विवेक भोईर, नितीन भोईर, अमिता भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीने गावात विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आपण जिथं घर घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये रस्ते असेल, पाणी असेल, गटारं असतील, हे सगळं किमान मिळालं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की एवढी किमान अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाही, गैर नाही. या दृष्टिकोनातून आधीच्या मंडळींच्या हातातून जे नियोजनातल्या चुका झाल्या आहेत, या नियोजनातल्या चुका पुढे वाढू नये या दृष्टिकोनातून सरपंच आहेत किंवा त्यांच्या सरकारने मिळून प्रयत्न केला, पण बराच काळ ते होत नाही. शेवटी त्यांनी भारतीय जनता पार्टीची टास धरली आहे. आज भारतीय जनता पार्टी म्हणजे तुम्ही आम्ही इथं उपस्थित असं प्रत्येकजण ओळखतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी ओळखतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी ओळखतो. त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या विभागामध्ये नेतृत्व करत असताना जे करायचं ते नियोजनपूर्वक आणि जे करायचं नियोजन ज्याचं करायचं त्याचं अंमलबजावणी लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही भारतीय जनता पार्टीची म्हणजे आमच्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जो निर्णय या ठिकाणी सरपंच किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी राहणं ही आमची जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातूनच आम्ही सातत्यानं काम करत आहोत आणि म्हणून या अनुषंगानं आज जी कामं सुरू झाली आहेत ती कामं असू द्या किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जी कामं करायची ती कामं असू द्या, या सगळ्या दृष्टिकोनातून जागरूकपणानं काम करणं ही आमची जबाबदारी आहे.